हेलो चेक, सामन्याला सुरुवात. दिवस क्रमांक 10, फाइनल डे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. अरुण पानसरे पहिला चेंडू कैलाससाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सुरुवात चांगली केली आहे. दमदार स्ट्रोक फलंदाज कैलासच्या बॅटमधून येतोय. चौकार. टाळ्यांचा कडकडाट. मध्ये आपण आहोत. आपण पाहतोय मॅच. सुपर एट मधील ही लढत निश्चितच साईक युवराज सरीव आणि बोर इलेव्हन लेनार्ड. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर उत्तर दिलंय अरुण पानसरेनं. मोठा मासा गळाला लागेल मित्रांनो. आजच्या दिवसातली पहिली विकेट कॅरी करतोय कैलास भोईर. बॅक टू द फॅमिली. धन्यवाद. चौकार त्यानंतरच्या चेंडूवरती. इथून उत्तर देत असताना अरुण पानसरेला आपण पाहिलंय. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. विश्वसनीय स्ट्रोक कैलासच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. त्यानंतर मात्र अरुणनं कमबॅक केलं. निश्चितच या मॅच मध्ये मजा येईल, कारण गेली 9 दिवस चाललेला रणसंग्राम आपण पाहिला असेल. या संघांनी गाजवलेला दिवस आणि निश्चितच ही संपूर्ण स्पर्धा या दोनही संघांनी गाजवली आणि आजचा दिवस गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद करतोय. ठोशास ठोसा उत्तर देताना पाहायला मिळाला. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अरुण पानसरे पुन्हा एकदा सज्ज असेल. नवीन फलंदाज मैदानावरती विलास. जबाबदारी विलासवरती असेल, कारण महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला. मोठा भाऊ मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या जागेवरती जागा भरून काढण्यासाठी छोटे बंधू विलास भोईर स्ट्राईकवरती. या वेळेस या चेंडूवरती ऑन साइडला प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली होती. थ्रो सुद्धा अचूक आलाय आणि या दरम्यान ही एकेरी धावेती आहे. एका धावेच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 1. अरुण पानसरे गोलंदाजी करतोय. साई एकविरा संघासाठी चाललेली गोलंदाजी आपण पाहतो. या वेळेस हा चेंडू रायझिंग डिलिव्हरी टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघणारा हा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू संपर्क नाही आहे. अरुण पानसरे आजच्या तारखेला संपूर्ण सर्वात जास्त चर्चेत असलेलं हे नाव. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, निश्चितच एक ताकदवर खेळाडू म्हणून अरुणकडे पाहिलं जातं. राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस फील्डला खेळण्याचा प्रयत्न. फसलाय मित्रांनो. झेल त्या ठिकाणी मिड ऑफ वरती एका हातानं अगदी झाडावरचा आंबा तोडावा अशा पद्धतीनं उडी मारून घेतलेला हा झेल. फलंदाज फेल. अजून एक धक्का भोईर इलेव्हन लेनार्ड संघाला. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का मिळाला. साई एकविरा टीमला लागलेला अजून लाभलेला अजून एक यश पाहायला मिळालं. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. विलास जातो. नरेन तंबूच्या आश्रयाला. विलास आणि साथीनं विनोद ही जोडी आता मैदानावरती असेल. या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवावा लागेल. संघाला निश्चितच एका चांगल्या धाबसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल, कारण हे सकाळचं 17 आहे. आपण पाहतोय निश्चितच ड्यू फॅक्टरचा आपण रोज विचार करायचो. आज ड्यू फॅक्टर सुद्धा नाहीये. सूर्यदेवता अगदी वेळेवरती आणि लख प्रकाश देताना पाहायला मिळतीये. यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. विनोद भोईरच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण मात्र फिल्डिंग सीमारेषेवरती लाजवाब पाहायला मिळाली. चेंडूला अडून फेक सुद्धा केली. एक 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागलं. गॅप सिलेक्शन सुद्धा होतं, मात्र फटक्यात हवी तितकी ताकद नव्हती आणि या अनुषंगानं या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. पहिले षटक संपन्न होते. धावफलकावरती आपण पाहू शकाल 7 धावा. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. भोईर इलेव्हन लेनार्ड टीम.
पहिले षटक संपन्न झाले. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला, अरुण पानसरेनं हाताळलं, जबरदस्त गोलंदाजी राहिली. जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आलं. जबरदस्त गोलंदाजी करत असताना अरुणला आपण पाहिलं, अतिशय चांगली गोलंदाजी. 2 गडी मात्र लवकर बाद झाले भोईर 11 लेनार्ड संघाचे. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 होती सुरुवात. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती गणेश सिनियर. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक, पहिला चेंडू निर्धाव, प्रचंड वेग एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळाला गणेश सिनियर. 51 दर्जेदार खेळाडू या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर भोईर 11 लेनार्ड टीम म्हटलं म्हणजे एक जुनी जाणती अनुभवी टीम मैदानावरती, युवा ब्रिगेड आणि त्यांच्यासोबत भरपूर सारा अनुभव या टीमच्या पाठीशी सुद्धा. यावेळेस लेक्समच्या बाहेरून पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉलचा. अभांतरची एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं, ते जाऊन पोहोचलं 8 ही आकड्यावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाज गणेश सिनियर गोलंदाजी करतोय राईट आर्म राऊंड विकेट ना. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक वाईड, त्यानंतरच्या या चेंडूवरती स्विंग आणि बॅट स्विंग आला. बॅटची एज, विकेट किपर तैनात होता, झेल टिपलाय, खेळ संपलाय. अजून एक गडी तंबूच्या आश्रयाला. नसा नसा स्वाभिमान नाव ऐकलं मित्रांनो, निवृत्तीजी पानसरे साहेबांचं. निश्चितच या संघाचे सुद्धा स्पॉन्सर आहेत. याच दरम्यान शुभागमन झालं आमचे साथी समालोचक, निश्चितच ज्यांच्या आवाजाची तुम्हाला सर्वांना उत्कंठा होती आणि गेले 10 दिवस आपण मिस करत होतो. व्हॉइस ऑफ शेरे सन्माननीय जगदीपजी तारमळे सर यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मैदानावरती आपण मॅच पाहतोय. साई एकविरात सरीब आणि त्यांच्या विपक्ष खेळत असताना भोईर 11 लेनार टीम मैदानावरती. यावेळेस हा चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे, चेंडूला अडवण्यात यश मिळवतोय डॉट. हे षटक अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. गणेश सिनियर गोलंदाजी करतोय, अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना, अनुभवाची पुरेपूर शिदोरी खोलत असताना टाकलं जाणारं हे षटक जर आपण पाहिलं असेल तर फलंदाजांना मात्र अक्षरशः खेळवून ठेवणारी गोलंदाजी. स्कोर कार्ड वरती 8 धावा. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. हा सुद्धा डॉट. चांगली गोलंदाजी राहिलीये, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी आपण पाहतो. गणेश सिनियर राईट आर्म राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संकेत. यावेळेस फुलटू चेंडू होता. अरुण पानसरे त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय. एकेरी धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. ते 9 आकड्यावरती शांत संयमी चाललेलं क्रिकेट सकाळचं सत्र आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून जरूर एल्गार केला होता, त्यानंतर मात्र जबरदस्त कामगिरी राहिली गोलंदाजांची. अरुणचं पहिलं षटक 7 धावांचं आलं, त्यानंतर दुसरं षटक चालू झालं गणेशचं आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस सुद्धा आपण फटका पाहतोय, मिसटाईम स्ट्रोक होता मात्र नशिबाची साथ. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, निर्जन स्थळावरती ड्रॉप होतोय. अजून एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. धावफलकावरती आपण पाहू शकाल 10 धावा 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2-3 विकेट्स. फलकावरती जरूर एक जायंट किलर टीम म्हणून ही टीम उदयास आली आणि खऱ्या अर्थानं आपली दखल संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला घ्यायला लावली. साई एकविरा टीम मैदानावरती खेळते आपण पाहतोय. 51 दर्जेदार खेळाडू एकमेकांच्या निश्चित साथीनं एकमेकांना सपोर्ट करत असताना पाहायला मिळाले आणि
एकत्र असा एक चमू बांधला की एक ताकदवर टीम म्हणून उदयास येताना पाहायला मिळाले. निश्चितच अरुण पानसरे नावाचा हिरा या खेळा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश ज्युनियर गणेश सिनियर ही जोडी आणि त्याचबरोबर रवी भाईचं एक जबरदस्त मार्गदर्शन आणि संपूर्ण टीम एकाहून एक दर्जेदार खेळाडू. त्या दिवशीची भास्करची आपण इनिंग पाहिली असेल, तुफान खेळ सर्व संघाचा सुद्धा राहिलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय भोईर इलेव्हन लेनार टीम ही सुद्धा एक ताकदवर टीम मित्रांनो. विनोद भोईर आणि कंपनी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. कैलास भोईर जरूर लवकर बाद झाला, मात्र या अगोदरच्या संपूर्ण मॅचेस मध्ये आपण पाहिलं असेल एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांचा निश्चित समन्वय साधत असताना भोईर इलेव्हन लेनार टीम मैदानावरती खेळतीये. विनोद भोईर भरपूर अनुभव आहे, विनोदला माहिती आहे शेवटच्या चेंडूपर्यंत मला राहणं गरजेचं आहे. धाबा येत राहतील, विकेट जर राहिल्या तर धाबा येत राहतात मित्रांनो. सरसलामत तो पगडी 50. यावेळेस स्ट्राईक रोटेड होते, स्कोर कार्ड पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 12 आकड्यावरती, 12 ऑन द बोर्ड. हा चेंडू स्लो बर्बन शॉर्ट पिच, मोठा प्रहार करण्याची जरूर संधी होती, मात्र गती परिवर्तन सुद्धा होतं आणि या अनुषंगानं बॅट स्विंग येते आणि चेंडू मात्र उशिरा येतोय. डॉट या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाब येत नाहीये, धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय भोईर इलेव्हन लेनार्ड संघाचं. त्याचबरोबर प्रांजल अक्वाचे आमच्या बंधुराज सन्माननीय विशालजी भोईर सर यांचं सुद्धा मार्गदर्शन या संघाच्या पाठीशी आणि त्यांना सुद्धा इन ऍक्शन मध्ये प्लेईंग इलेव्हन मध्ये आपण पाहिलं. आज निश्चित थोडेसे इंजुअर्ड आहेत आणि प्लेईंग इलेव्हन मध्ये जरूर दिसले नाहीत. यावेळेस या चेंडूवरती काय घडलंय चर्चा करता करता अजून एक एज अँड गॉन. चालू झालंय आणि तिसऱ्या षटकामध्ये असताना सुद्धा आपण पाहतोय धावफलक स्थिरावलेलं, हवी तशी धावसंख्या धावफलकावर जरूर दिसत नाहीये. 12 धावा स्कोर कार्डवरती, 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर कमबॅकची गरज आहे. विनोद भोईर मैदानावरती एका बाजूने किल्ला लढवतोय, 7 द्यावी लागेल. अजून एक नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय, सचिन आलाय. सचिन आणि विनोद या जोडीवरती मात्र मोठी मदार असेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी सचिन मैदानावरती इन ऍट नंबर 6. गणेश हा एक हा सुद्धा एक गती परिवर्तन केलेला चेंडू आपण पाहतोय. जरूर बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना या चेंडूवरती सुद्धा उत्तर देता आलं नाहीये. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग अद्यापपर्यंत राहिली आहे. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना मोठ्या प्रहारापासून दूर ठेवत असताना, परावृत्त ठेवत असताना सचिनसाठी हा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर जबरदस्तरित्या बाहेर वळण घेतोय. चेंडूवरती गती आणि निश्चितच स्विंग यांचं संमिश्र मिश्रण पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. गणेश ज्युनियर राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याची निश्चितच छिडकानी करण्याची मानस होता, मात्र चेंडू बॅट बॅटमध्ये अंतर पाहायला मिळतंय. 3 षटक संपन्न होत आहे. धावफलकावरती 12 धाबा, 12 ऑन द बोर्ड. धन्यवाद. तीन षटक संपन्न झाली. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धाबा, 12 जरूर रोखून ठेवले अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून परावृत्त, निश्चितच प्रहार करण्यापासून दूर ठेवत असताना दोनही फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकाल. विनोद भोईर आणि साथीनं सचिन ही जोडी मैदानावरती आहे.
मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर इथून डाव सावरायचा, डावाला पुढे घेऊन जायचं, डावाला आकार द्यायचा आणि एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभी करायची आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 ला सुरुवात. लेग ब्रेक मारा, रवी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आउटसाइड, ऑफस्टंप जास्त बाहेर निघून जाणारा हा चेंडू, व्हाइट बॉलचा इशारा येतोय. लेग ब्रेक चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर पडतोय आणि अजून वळण घेत बाहेर निघून जात असताना पाहायला मिळाला. अबांतरची एकदम स्कोर कार्ड वरती 13 धावत फुलकावर. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय स्लोबर, सरप्राइझिंग रायझिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूत अंतर कनेक्शन पाहायला मिळालं नाही, बॅट आणि चेंडूत अंतर होतं आणि हा डॉट. चांगली गोलंदाजी सातत्यानं चालू आहे. विनोद भोईर स्ट्राइक वरती सज्ज, गोलंदाज रबी. यावेळेस ऑफसाईडला शपलवून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. रबी जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, निश्चितच कॅप्टन आहेत टीमचे आणि संघासाठी ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला चांगली गोलंदाजी राहिली आहे. रवी गोलंदाजी करतोय स्ट्राइक वरती पुन्हा एकदा विनोद भोईर. किल्ला लढवायचा आहे. यावेळेस ऑफसाईडला छपलवून खेळलेला फटका आपण पाहतोय. लॉंग लेग बाउंड्री वरती फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक सुद्धा अगदी वेळेमध्ये येते. या दरम्यान एकेरी धाव. स्कोर कार्ड वरती 14 धावा फलकावर आपण पाहतोय. मैदानावरती मॅच चालू आहे. भोईर 11, लेनार्ड आणि साईक विराज सरीव या संघादरम्यान. यावेळेस सुद्धा हा फटका आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गती आणि भरपूर सारा सराव या सर्वा मागे असतो मित्रांनो. साईक विराज सरीव टीम ज्या ज्या वेळेला आपण मैदानावरती पाहतो त्या त्या वेळेला एक ताकदवर परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतो. यावेळेस सुद्धा त्याच दिशेला फटका आपण पाहतोय. सचिनच्या बॅटमधून आलेली ही एकेरी धाव. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि 4th षटकामध्ये आपण आहोत. धाव फलकावरती 15 धावा. रवी गोलंदाजी करतोय. 4th षटक चालू आहे आपण पाहतोय. पाहता पाहता 4 षटकांचा यावेळेस हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती मिडल होत नाही. अजून एकेरी धावेवरती संतुष्ट राहावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. रवीचं षटक आलं काय आणि गेलं काय मित्रांनो, केवळ 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी, 16 धावा धावफलकाभर, 4 षटकांची समाप्ती. अंत होतोय 4 षटकांच्या अंती. धावफलकावरती 16 धावा. इथून धावफलकाला आकार द्यायचा, धावा वाढवाव्या लागतील कारण 6 षटकांची मॅच आहे. समोर चरीव सारखी ताकदवर टीम आहे. खात्यामध्ये 50 ते 60 धावा तरी असणं अनिवार्य असेल. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव येतोय. वेगवान मारा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अजून एक तेज तरार गोलंदाज गणेश. गणेश ज्युनियर गोलंदाजी करतो. पहिलं षटक टाकलं होतं, केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर वैयक्तिक खात्यातलं दुसरं. यावेळेस सुद्धा हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गुडले स्पॉटवरती चेंडूला पिच करत असताना जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. गणेश ज्युनियर या खेळाडूनं भरपूर इम्प्रेस केलं मित्रांनो. निश्चितच अलीकडच्या काळामधील एक ताकदवर गोलंदाज म्हणून ख्याती प्राप्त हा गोलंदाज गणेश. स्ट्रायकिंग एंडवरती एक अनुभवी जुना जाणता बॅट्समन आहे. त्याच्या विरोधात सुद्धा एक अचूक टप्प्यावरती आणि तुफान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवतोय. स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल एकंदरीत अद्यापपर्यंत 17 धावा 17. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि सुपर 8ची मॅच आहे मित्रांनो. ही लीग स्टेजेसमध्ये भरपूर चांगला खेळ तुमचा राहिला आणि त्यानंतर सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले आहात
आणि या मॅच मध्ये विजय मिळवावा लागेल टॉप फोर साठी क्वालिफाय व्हायचा असेल तर हा सामना जिंकणं अनिवार्य। या चेंडूवर सुद्धा प्रहार जरूर केलाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूवरती येतोय, झेल ड्रॉप होतोय अनुषंगाने, सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी रवाना झालेत आणि दोन धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत। दोन धावांची मदत येईल, दोन धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल, 19 धावा 19 ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावर। सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL दिवस क्रमांक 10 स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस, शेवटचा दिवस गोड करायचा मित्रांनो, आणि या अनुषंगानेच आज आपण सर्वजण मैदानावरती उपस्थित आहात। यावेळेस सुद्धा डीप मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडू लाडून फेक करतोय, जबरदस्त गोलंदाजी, फिल्डिंग सुद्धा अचूक राहिली आहे, निश्चितच एक परफेक्शन काय असतं हे मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत। साई एकवीरा सरीव टीम मैदानावरती खेळतीये, गोलंदाज त्यांनी सज्ज, पुन्हा एकदा गणेश ज्युनियर, 5 चेंडू फेकले या षटकात सुद्धा, 4 धावा खर्च केल्यात, स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहिलं तर 20 या आकड्यावर 20। यावेळेस सुद्धा हा चांगला चेंडू, या चेंडूवरती मात्र सन्मानपूर्वक खेळून काढले, 5 षटकांची समाप्ती होते धावफलकावरती, 20 धावा 20। चालू होईल शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत आणि शेवटच्या षटकाला जशी सुरुवात होईल, धावा येणं मात्र अनिवार्य असेल, मोठ्या धावा बनवाव्या लागतील मित्रांनो, ही मॅच महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये भोईर स्पोर्ट्स लेनार्ड संघाला एक चांगली सन्मानजनक धावा संख्या उभी करावी लागेल। शेवटचं षटक येतोय, गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येतोय निखिल, शेवटचं षटक आणि अंतिम असेल निर्णायक, या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील त्या धावा मात्र निर्णायक ठरतील मित्रांनो। शेवटचे षटक चालू होते, गोलंदाज देखील स्ट्राइक वरती, फलंदाज सचिन, सचिन आणि विनोद बराच वेळ मैदानावरती निश्चितच खेळतायत, भागीदारी करण्याचा प्रयत्न चालू आहे। षटकातला हा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय, व्हाइट बॉलचा इशारा येतोय, अभांतरची एक धाव स्कोर कार्ड वरती निश्चितच जोडली जाईल, स्कोर कार्ड पुढे सरकलं 21 आकड्यावरती। प्रेशर मॅचेस आहेत मित्रांनो, कमीत कमी 45-50 धावा जरी जमल्या तरी एक गेम बनेल। हा पहिला चेंडू स्विंगानं मिस, बॅट फिरवली जाते चेंडूवरती, चेंडू चेंडूवरती बॅट येत नाहीये आणि सातत्यानं डॉट पर्सेंटेज पाहायला मिळाली, भरपूर डॉट चेंडू आले आणि या अनुषंगानं हा प्रेशर क्रिएट होतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज थोडेसे अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून एल्गार केला होता कैलास भोईरनं, मात्र त्यानंतर हवी तशी साथ मिळाली नाहीये, हवी तशी फलंदाजी झाली नाहीये, धावफलक 21। यावेळेस मात्र यस्टांचा वेध घेतोय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, वरती आपल्याला पाहायला मिळत आहे 21 धावा। यापुढील मॅच असेल अजून एक मोठा मुकाबला, बादशाही स्पोर्ट्स बादशाही आणि महालक्ष्मी मळेगाव, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज व्हा, इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल। बादशाही स्पोर्ट्स बादशाही आणि महालक्ष्मी मळेगाव या संघादरम्यान यापुढील मॅच असेल। निखिल हा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या जास्त बाहेर निघून जातोय, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय, गोलंदाजी करत असताना निखिलला आपण पाहतोय, दोन धावा जरूर खर्च केले अभांतरच्या, मात्र एक गडी सुद्धा बाद केलाय, सचिनला माघारी पाठवलं, न्यू बॅट्समन इन विनोद दुधाळे स्ट्राइक वरती, विनोद साठी हा चेंडू फसलेला फटका, स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती ताबा घेत असताना रवीनं हा झेल टिपलाय,
खेल संपलाय, अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला। गोलंदाजी करतोय आणि निखिलच्या गोलंदाजी वरती अजून एक गडी बाद होतोय। भुईर स्पोर्ट्स लेनार्ड संघ थोडासा बॅकफुटला निश्चितच पाहायला मिळेल। पूर्वार्ध चालू आहे, शेवटचं षटक चालू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे। पहिलं षटक अरुण चालू केवळ 7 धाबा आल्या, नंतर गणेश सिनियरला आपण पाहिलं केवळ 3 धाबा त्या षटकात खर्च झाल्या, त्यानंतर गणेश ज्युनियर आला केवळ 2 धाबा दिल्या, त्यानंतर रवीचं षटक 4 धाबांचं, त्यानंतर गणेश ज्युनियर पुन्हा एकदा आला आक्रमण केलं 4 धावा दिल्या। हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धाव घेण्याचा प्रयत्न आणि या खेळीमध्ये जाळ्यामध्ये अडकवलं जातंय फलंदाजाला। अजून एक गडी बाद, धाव बाद। सहावं षटक चालू आहे आणि धमफलकावर आपण पाहतो एकंदरीत 22 धावा 22 अडचणीत आलेली टीम आपण पाहत असाल। भुईर 11 लिनाड 22 धावा धमफलकावर, एक ताकदवर बॅटिंग लाईनअप जरूर आहे मात्र क्लिक नाही झालं या महत्वाच्या मॅच मध्ये। नॉकआउटची मॅच आहे मित्रांनो आणि या मॅच मध्ये तुम्हाला क्लिक होणं गरजेचं होतं। सातत्यानं गडी बाद होत गेले, डॉट पर्सेंटेज भरपूर पाहायला मिळालं आणि काहीतरी रणनीती चुकली असं मात्र निश्चितच म्हणावं लागेल। हा चेंडू सुद्धा डॉट, गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग। सहा षटक संपन्न होत आहे, धावफलकावरती आपण पाहू शकाल 23 धावा। या क्रुशियल मॅच मध्ये 23 धावा किती महत्वाच्या आणि किती ताकदवर ठरतील हे पाहावं लागेल।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 64 काळांचे अधिपती गणराला वंदन करून, आई जगदंबेच्या चरणी वंदन करून, महाराष्ट्राच्या राजदैव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतोय। एक अशी स्पर्धा की ज्या स्पर्धेनं सातत्यानं शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा मान सन्मान वाढवला। शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या दर्दी क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा ज्या स्पर्धेनं सातत्यानं उंचावत नेल्या आणि एक यशस्वीतेकडे वाटचाल करणारी स्पर्धा, शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या लीग स्टेजमधले अग्रमानांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेला ओळख आहे, शेंद्रुम प्रीमियर लीग, या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांत मॅचला होती आहे सुरुवात, लो स्कोर मॅच आहे। टेनिस क्रिकेट डॉट इन वर जोडल्या गेलेल्या आमच्या प्रेक्षकांच्या माहिती करता सामना सुरू आहे। मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये साईक विराज सरीव आणि त्यांच्या समोर फाईट करतोय संघ भोईर इलेव्हन लेनार्ड। टॉस सरीव संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि अगदी ॲज युजुअल निर्णय। मागच्या 9 दिवसांमध्ये एक वेगळं चित्र राहिलं या मैदानावर। प्राथमिक सामन्यांमध्ये जो संघ टॉस जिंकतो तो संघ मॅच जिंकतो। लो स्कोरवर अगदी बॉलिंग अटॅक चांगला होता साईक विराज सरीव संघाचा आणि भोईर इलेव्हन लेनार्ड संघाला रोखलंय फक्त 23 धावा संख्येवर। पहिल्या बॉलवर आला चौकार बॅटर अरुण पानसरेच्या बॅटमधनं आणि त्यानंतर आला डॉट बॉल। ओपनिंग बॅटर अरुण आणि त्याच्या समवेत गणेश गाजवले क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी सरीव संघासाठी SPL मध्ये आणि अगदी महत्त्वपूर्ण स्ट्रॉंग झोन आहेत सरीव संघाचे दोन्ही बॅकबोन खेळाडू आहेत। अपेक्षा दोघांकडनं जास्त असतात। स्क्वार कटच्या माध्यमातून पॉइंट आणि गलीच्या कॅपमधनं हा बॉल ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅनच्या दिशेनं अगदी वेगानं। क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत आणि तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील। सहजरित्या धावसंख्येवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण माहिती आहे दोन्ही बॅटर्सला धावा जास्त नाही आहेत। 6 ओव्हर्समध्ये आपल्याला फक्त 24 धावा बनवायच्या आहेत आणि फार महत्त्वाची मॅच आहे कारण आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी केली आहे त्याला महत्त्व नाही आहे। या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तुम्ही कशी कामगिरी करता त्याला महत्त्व आहे कारण नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही पोहोचलात। इथून जर तुम्ही सामना गमावलात तर स्पर्धेच्या बाहेर। स्विच हिटचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी। पॉईंटच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल होईल यावी। आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या दिशेनं। 2 धावा इथे देखील कम्प्लीट केल्या जातील। साईक विराज सरीव भोईर इलेव्हन लेनार्ड या दोन टीम दरम्यान हा सामना रंगतोय। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा हे मैदान आणि या मैदानावर SPL चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन साईडला हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला। मिड विकेटला एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल। नरेश षड क्रमांक पहिल्या हातात भोईर इलेव्हन लेनार्ड संघाच्या माध्यमातून। या संघाची कामगिरी जर पाहिली आपण तर सुपर 16 मध्ये चांगली राहिली परंतु आता नॉकआउट स्टेजमध्ये बॅटिंग करत असताना सकाळच्या 17 मध्ये कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्थित राहिला नाही आपल्या संघासाठी धावा जमवण्यामध्ये अपयश राहिला आणि त्यानंतर जर आपण पाहिली परिस्थिती तर एकंदरीत 6 ओव्हरच्या अखेरीस फक्त आणि फक्त 23 धावा भोईर इलेव्हन लेनार्ड संघ जोडू शकला आपल्या धावसंख्येस। जर विचार केला तर चांगली बॅटिंग करत असताना अरुण पानसरेच्या पॅटमधनं पण एक चौकार पाहिला। एकंदरीत 5 बॉल त्यानं फेस केले आणि 5 बॉलमध्ये त्यानं धावा बनवल्या 9। गणेशला एक चेंडू खेळायला मिळाला त्याने तो डॉट खेळला। संयम त्याने त्या बॉलवर दाखवला। 1 ओव्हरचा खेळ कम्प्लीट झाला आणि 1 ओव्हरनंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 9। एका विकेट गमवला नाही आहे आणि अगदी मज सकाळचं 17 निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे मैदान जबरदस्त आउटफील्ड जर आपण पाहिली एकंदरीत प्रचंड मेहनत घेतली गेली आहे या आयोजनाला या नक्कीच मैदानाला सुशोभीकरणासाठी। अंतिम दिवस या स्पर्धेचा। सेकंड ओव्हरमध्ये कैलाश भोईर येतात। या खेळाडूकडनं फार अपेक्षा होती पहिल्या सत्रामध्ये। पॉवर प्लेस अगदी पॉवर हिटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिली आहे तोच हा खेळाडू या मॅचमध्ये अपयशी ठरला। खाडीच्या मैदानावर फार मॅचेस आपण पाहिल्या त्या खेळाडूच्या माध्यमातून। अगदी 6 बॉल 6 चौकार लगवण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे पाहिलं या खेळाडूला मी।
पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करत असताना वयोमानानुसार थोडीशी प्रॅक्टिस अभाव आणि यानंतर नक्कीच थोडासा खेळ कुठेतरी दुरावतो, परंतु क्रिकेटची आत्मीयता, क्रिकेटविषयी प्रेम अजूनही मैदानाच्या आतमध्ये. का बॉलिंग भन्नाट केली जाते मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर सेकंड बॉल लाईन दिशा थोडीशी चुकीची होती, वाईट घोषित करतात अंपायर, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि एका रनने टीमची टोटल स्कोरबोर्डवर दुहेरी अंकात प्रवेश करते 10 आकड्यावर. लव फुलटा स्वतः विकेटची संधी, शॉट बॅकवर स्क्वेअरला खेळाडू, जेलच्या खाली होणार नाही आहे चुकी आणि पहिला धक्का लागत असताना सा एक विरात सरीव संघाला, बॅटर अरुण पान. पहिला विकेट इथे माघारी परत अरुण ज्याच्या पाठमधनं आपण एक चौकार जरूर पाहिला 9 या धावा संख्येवर तो बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतो रवी, 24 धावांचं एक अगदी छोटे 14 ची अजूनही आवश्यकता. सेकंड ओव्हरमध्ये कैलास भोईर उल्लेख करत होतो आपण या खेळाडूचा, अगदी इतिहासामध्ये लेनार्ड संघासाठी अप्रतिम दर्जाची कामगिरी करणारा खेळाडू आणि एकता गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी करतोय. मागच्या बॉलवर अरुण पानसरेला माघारी परतवला आणि ते रवीला आल्या आल्या अगदी तिसऱ्या पंचांच्या जाळ्यामध्ये ओढलाय. जाऊया टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम आमची सज्ज, तिसरे पंच देखील त्या ठिकाणी सज्ज आणि अगदी त्यांच्या दालनामध्ये सोपला चेंडू. एक्झॅक्टली मैदानाच्या मध्ये काय घडलंय टेनिस क्रिकेट डॉट इनच्या टीम सोबत आमचे तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 24 ची आवश्यकता, अरुण बाद झाला आणि त्यानंतर आता रवी आला मैदानाच्या मध्ये. रवी पहिला बॉल फेस करत असताना मिस झाला, विकेट किपिंगने विकेट यष्टीरक्षकाने अगदी त्या ठिकाणी बेल सोडवल्या. अपील आपल्याला पाहायला मिळते अनफील्ड अंपायर तुमचं डिसिजन काय? तर तिसरा पंचाचा निर्णय होतोय, फलंदाज बाद आहे, दी बॅट हवेमध्ये होती, पाय देखील क्रिसच्या थोडासा पुढे होता आणि ते दुसरा सलगचा धक्का लागत असताना साईक विराट सरीव संघाला. यस डीजे
आणि हे आपण पाहिलंय आणि सहा ओव्हर मध्ये 20 धावा देखील होत नाहीत हे देखील क्रिकेट आपण पाहिलंय. अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ, सलग 2 बॉलवर 2 विकेट आणि हॅट्रिकची संधी असेल इथे कैलाश भोईरकडे. संघर्ष तो करतो आपल्या टीमसाठी. अपील करतात, लाईन चुकीची आहे, फाईट घोषित केल्या पंचाने. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आता कुठेतरी थोडासा दबाव बॅटरवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय फिल्डर्सच्या माध्यमातून. हे दबाव तंत्र असतं क्रिकेटमध्ये. पाहिलं आपण आंतरराष्ट्रीय टेनिस, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं स्लेजिंगचा प्रकार असतो, त्यानंतर दबाव वाढवण्याचा प्रकार असतो. खूप सारे अस्त्र क्रिकेटमध्ये वापरले जातात. यावेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चांगला स्ट्रोक आहे, टिपमध्ये तितकीच चांगली फिल्डिंग. बॉल लढवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला जरूर केला गेला. 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. न्यू पॅटरला मैदानाच्या मध्ये क्रमांक 4 वर गणेश आलाय, गणेश ज्युनियर. चांगली बॉलिंग त्याने केली होती मागच्या 17 मध्ये. इम्प्रेस केलं या खेळाडूनं ज्या पद्धतीनं बॉलिंग त्याने पहिल्या 17 मध्ये केली. चाळीस ते 50 रन्स जर इथे असते या 17 मध्ये तर कदाचित या मॅचचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. अक्रॉस द बॅटनं अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह केली आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. स्क्वार ऑफ द विकेट डीपमध्ये यावी. आता बॉल कलेक्ट केला जाईल आणि तोपर्यंत 2 धावा इथे देखील कम्प्लीट केल्या जात आहेत. अगदी अशाच धावसंख्येची गरज आहे. त्या मात्र जवळजवळ विजयाच्या जवळ येऊन पोहोचल्या. सुकर झाला विजय इथून साईक विराज सरीव संघासाठी. टीमचे टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते आहे 15. 9 धावांची अजूनही आवश्यकता. तर टॉससाठी यायचं नेक्स्ट मॅच. भातसई विपक्ष मयेगाव या 2 संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो, इन्व्हाइट करतो आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पंधरा रन स्कोरबोर्डवर, 15 ऑन द बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली कैलास भोईरनं. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर लाभ इथे देत असताना अनुभवाची शिदोरी घेऊन आपल्या टीमसाठी बॅटिंगमध्ये जरूर अपयशी राहिला परंतु गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी त्यानं केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 विकेट्स गमावले टीम साईक विराज सरीवनं आणि आतापर्यंत टीमची टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 15. विजयासाठी उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 9 धावा. नरेन येतात ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. हाफ ट्रॅकर होता, पूल केला, ऑन ड्राईव्ह करत असताना स्क्वार ऑफ द विकेट स्क्वार लेगला. 2 धावा इथे कंप्लीट. गणेश ज्युनियर अष्टपैलू खेळाडू साईक विराज सरीव संघाचा सातत्यानं. ज्या ज्यावेळी सरीव संघाचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं या खेळाडूचं नाव जरूर घेतलं जाईल. अथक मेहनत आणि अथक परिश्रम आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी आणि प्रत्येक विजयाच्या क्षणी, प्रत्येक यशस्वी क्षणामध्ये जर सरीव टीमचा मोहरक्या कोण असेल तर गणेश पानसरे हे नाव अग्रमानांकित नक्कीच घेतलं जातं तालुका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक, डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली होती आहे. इथे देखील दुहेरी धाव घेतली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पॉइंटला हा फटका स्क्वार कटच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. 30 सेकंडच्या आतमध्ये डॉट बॉल आला. लॉस ऑफ 2 विकेट. 24 ची आवश्यकता. पहिल्या 17 मध्ये पॅटिंग थोडीशी खराब राहिली भुळी लेणार संघाची आणि परिणामस्वरूप फक्त 23 धावा ते जडू शकले स्कोरबोर्डवर आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना अगदी यशस्वीरित्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय साईक विराज सरीव संघ. अंतिम दिवस या स्पर्धेचा शेंद्रून प्रीमियर लीग भव्य दिव्य नियोजनबद्ध आयोजनामध्ये पार पडणारी 10 दिवसीय स्पर्धा 10वा दिवस आणि खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये आहे प्रत्येक टीमनं दाखवला. सुपर 8 मध्ये आता आपल्याला 8 संघ पाहायला मिळतात. काल 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले आणि आज 2 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील. त्यांच्यामध्ये लढत आज आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस अगदी
क्रिकेटची पर्वणी प्रत्येक क्रीडा रसिकासाठी चुरस रंगत रोमांच सारं काही पाहायला मिळेल, कारण खूप सारी मेहनत घेऊन हे चार संघ इथपर्यंत पोहोचतील आणि विजयाच्या दिशेनं मग अगदी यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रत्येक टीमकडनं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जरूर केला जाईल आणि तोच संघर्ष पाहायला आवडतो आमच्या दर्दी क्रिकेट रसिकांना. अगदी थोड्याच वेळात क्रिकेट रसिक देखील पोहोचतील मैदानावर संध्याकाळच्या सत्रापर्यंत. गर्दी देखील आपल्याला या SPL मैदानावर आणि SPL प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांशी जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉल आला, सलगचे दोन डॉट आलेत. षटक्रमांक 3 सुरू आहे नरेनच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 5 आणि 3 ओव्हर्स अखेर कम्प्लीट झाल्या. 3 ओव्हर नंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 20. विजयासाठी फक्त 18 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. वन साइडेड मॅच मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. जो संघर्ष अपेक्षित होता पाठीराख्यानं तो संघर्ष या मॅचमध्ये होऊ शकणार नाही. 9 बॉलला वेस्टॅप अगदी कंबरेच्या वरती पंचांनी भीमर घोषित केला आणि 9+2 एकंदरीत 3 धावा स्कोर इज लेवल आणि फक्त एका धावेची आवश्यकता. भोई लेणार संघ चांगली कामगिरी अगदी लीग स्टेजमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये कुठेतरी थोडीशी निराशजनक कामगिरी राहिली. फ्री हिटचा बॉल आहे मात्र विजय नक्कीच निश्चित असेल. जरी कॅश पकडली तरी तर सामना जिंकला आहे. साईक विरत सरीव संघानं सुपर 4 त्यांनी प्रवेश केला. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भोईले लेणार आणि काही चुका झाल्या दी कुठे आपण बॅकफूटला राहिलो या सर्व गोष्टींचं अनालिसिस तुमच्या माध्यमातून देखील होईल पुढील स्पर्धांसाठी आणि पुढील सामन्यांसाठी. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आयोजकांच्या माध्यमातून चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलात, तुमचं देखील मनपूर्वक आभार. तर मॅच इथे जिंकली आहे साईक विरत सरीव संघानं. हार्दिक अभिनंदन. साईक विरत सरीव संघ संपूर्ण प्लेइंग 11 आणि पाठीराख्यांचा देखील मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. ज्या खेळाडून